महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगलवार को दिल्ली दौरे पर थे। उन्होंने केंद्रीय मंत्री अमित शाह से इस दौरान भेंट की। भेंट के बाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीडिया से रूबरू हुए। तो आम्ही त्यांचे आभार मानतो। अतिशय तातडीची बैठक त्यांनी महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाच्या संदर्भात घेतली आणि त्याच्यामध्ये मार्जिन मनी, वर्किंग कॅपिटल, लोनचं रिस्ट्रक्चरिंग, त्याचबरोबर आणखी इन्कम टॅक्सचे जे पेंडिंग इश्यू होते त्या बाबतीमध्ये आणि इथेनॉल आणि को जनरेशन साठी स्टँड लोनचा विषय होता, असे चार पाच विषय होते। आणि एकंदरीत जे साखर उद्योग जो आहे यामध्ये असलेल्या अडचणी आणि त्यांना सशक्त करण्यासंदर्भातल्या उपाययोजना यावर अतिशय साधक बाधक सकारात्मक चर्चा झाली आणि सहकार मंत्री महोदयांनी अतिशय पॉझिटिव्ह भूमिका घेतली आणि लवकरच आठवडाभरामध्ये त्याच्यावर चांगला निर्णय, सकारात्मक निर्णय होईल अशी आमची अपेक्षा आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या साखर उद्योजक असतील, शेतकरी असतील, यांना खूप मोठा फायदा होईल। यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या कारखान्यांनाही दिलासा मिळणार का? म्हणजे असं काही बायफर्केशन केलेलं नाही। साखर उद्योग जो आहे तो सक्षम झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आजची बैठक होती। मंत्रिमंडळ विस्ताराला काही संमती मिळाली आहे का? मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात साखर उद्योग आणि सहकार क्षेत्र याच्यावर चर्चा होती।